शालेय शिक्षण घेताना किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनात गणित या विषयाबद्दल कमालीची भीती असल्याचं दिसून येतं मात्र विविध तंत्रस्नेही आणि सोप्या पद्धतींचा वापर करून केवळ गावातल्याच या विषयाबद्दल आवड निर्माण करण्याचं काम उस्मानाबादच्या देवळाली इथल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रवीण बनकर यांनी केलं आहे आज समाजमाध्यमांचं वाढतं महत्व लक्षात घेऊन त्यांच्या सहाय्यानं बनकर यांनी आपल्या शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाला हातभार लावला आहे त्यांनी विकसित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धती त्यासाठी प्रभावीपणे केलेला समाज माध्यमांचा वापर आणि भारतासह देशभरातल्या विद्यार्थ्यांना गणित विषयाकडे आकर्षित करण्यात त्यांना मिळालेलं यश याविषयी माहिती देण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक प्रवीण बनकर यांना आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलं आहे नमस्कार सर आपलं साडेनऊच्या बातम्यांमध्ये स्वागत आणि सर्वात प्रथम तुमचं मनापासून अभिनंदन कारण तुम्ही गणित यासारख्या विषयासाठी जवळजवळ साडेचारशे व्हिडिओ क्लिप्स बनवलेले आहेत आणि मुलांना गणिताकडे जणू काही आकर्षितच केलेलं आहे मला असं सांगा की मुलांच्या मनात कायम लहानपणापासून गणिताची भीती असते बाकी कुठल्या विषयांची त्यांना भीती वाटत नाही तर असं काय याच्या मागे काय मानसिकता असेल लहानपणापासून मुलांना गणिताची भीती वाटते मी तर म्हणेन की जगातील सर्वात सोपा विषय गणित आहे आणि ही जी भीती आहे तर घरामध्ये वावरत असताना त्याच्याच घरातील पालक आई वडील किंवा शाळेमध्ये शिक्षक गणित हा अवघड विषय आहे गणिताकडे तू लक्ष दिलं पाहिजे आणि जर गणिताकडे तू नाही लक्ष दिलं तर तुला मार्क कमी येतील आणि ही एक भीतीची जी सुरुवात आहे ते पालकांनीच त्याच्या मनामध्ये घातली असं मला तरी म्हणायचं आहे ऍक्च्युअल लहान मुलाला थोडंही म्हणजे असं माहीत नसतं की कोणता विषय अवघड आहे कोणता विषय सोपा आहे बरोबर आणि मग हे आपल्यासारख्या म्हणजे वयस्कर किंवा मोठ्या व्यक्तीकडूनच हे त्यांच्या मनावर मना बिंबवलं जातं की गणित अवघड आहे आणि गणिताकडे तू लक्ष दे गणिताचा तो चांगला अभ्यास केला पाहिजे हे पालकातून म्हणजे थोडं बिंबवतात म्हणून त्यांना गणित लहानपणापासून कठीण एक मानसिकता बनते म्हणजे ही एक सुरुवात असते कोणतेही मूल जेव्हा शिकत असताना त्यांच्या मनावर जे बिंबवलं जातं तिथून ते त्याची सुरुवात होते आणि मग शाळेत गेल्यानंतर शिक्षक गणित शिकवत असताना मग विद्यार्थ्याला वाटते की हा गणित खूपच अवघड आहे घरी पण मला असं सांगितलं गेलं आणि मग हळूहळू त्या विषयापासून तो दुरावला जातो आणि मग त्याच्या मनामध्ये असं घट्ट होते की गणित अवघड आहे आणि मला नाही जमत बरोबर आणि एकदा का म्हणजे बालकांच्या मनावर जर एकदा बिंबवलं गेलं की मला गणित जमत नाही किंवा गणित अवघड असतं की मग ही भीती दूर करणं थोडस कठीण होऊन जातं आणि पण मग गणित विषयावरच आपण हे अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करावेत त्या सोप्या भाषेत किंवा गणिताच्या अशा काही काही छान पद्धती सांगाव्यात की ज्यामुळे जसं की तुम्ही सुरवातीला मला विचारलात की सर्वांच्या मनामध्ये गणिताची भीती आहे आणि मग मला गणित विषय आवडायचा आणि मग मी विचार केला की गणिताची भीती आहे तर गणित हा सोपा विषय आहे आणि ही भीती कमी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये असेल ना जगामध्ये असेल गणित हा सोपा विषय आहे हे कुणीतरी सांगितलं पाहिजे आपणच सुरुवात करावी या माध्यमातून मग सुरुवात केली आणि सुरुवातीला विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल युट्यूब या वेगवेगळ्या माध्यमांचे जे की आज सहज उपलब्ध आहे प्रत्येकाच्या हातामध्ये घरातला लहान मुलगा जरी असेल पहिलीचा किंवा दुसरीचा तरी तो मोबाईल हाताळतो चांगल्या पद्धतीने हे करतो आणि मग या सर्वांचा विचार करून मला असं वाटलं की हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं की जेणेकरून ते सहज गणित शिकतील आणि आत्मसात करतील आणि गणिताची एक भीती कमी होण्याचं बरं प्रयत्न तुम्ही या समाज माध्यमांचा नेमका वापर कसा केलात म्हणजे काय सुरू केलं प्रकारे ते दाखवायला सुरुवात केली सुरुवातीला जेव्हा मी समाजाशी जोडण्याचा किंवा सहज उपलब्ध म्हणजे व्हॉट्सअप Hmm. द्वारे सुरुवातीला गणिताचा एक ग्रुप निर्माण केला गणित अध्यापक मंडळ नावाचा त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा देतात पालक hmm. आणि विशेषतः शिक्षकांना जास्तीत hmm. जास्त जॉईन करण्याचा प्रयत्न केला hmm. आणि त्यांना गणित किती सोपं आहे किंवा गणित सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत hmm. जे की स्पर्धा परीक्षेला खूप काही सेकंदामध्ये उत्तर मुलांना शोधायचे असतात आणि मग या ट्रिक्स पाठ्यपुस्तकामध्ये तेवढ्याशा नसतात पाठ्यपुस्तकामध्ये खूप बेसिक माहिती दिलेली असते आणि त्या बेसिक माहितीचाच वापर करून वेगवेगळे क्लुप त्या जर आपण वापरले आणि मुलांनी जर त्याचा वापर केला के तर काही सेकंदामध्ये सुद्धा गणित सुटतात अच्छा आणि मग मी नेहमी म्हणतो सोपा आहे सोपा आहे तर का सोपा आहे तर जे गणित पाच मिनिटांमध्ये लिहायला वेळ लागतो तो अगदी पाच सेकंदामध्ये सुद्धा उत्तर सांगता येतं अच्छा एखादं त्याचं सा उदाहरण सांगू शकाल उदाहरणामध्ये पहा मॅडम सहज जर आपण एक प्रश्न घेतला आपल्याला चार अंक दिलेले आहेत आणि ह्या चार अंकापासून चार अंकी किती संख्या तयार होतील आता जर तो मुलगा संख्या लिहू लागला तर त्याला यापासून चोवीस संख्या लिहाव्या लागतील आणि मग त्याला समजेल की या चार अंकापासून चार अंकी चोवीस संख्या तयार होतात परंतु जर त्याला याची क्लुप्ती माहीत असेल की चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक जर केलं आपण अच्छा तर चार त्रिकोण बारा बार दोन्ही चोवीस आणि चोवीस एक चोवीस अरे तर अगदी सेकंदामध्ये तो म्हणे मोठी संख्या असतात आणि चोवीस संख्या लिहायला सुद्धा पाच मिनिट लागतील मुलांना अच्छा आता त्याच्यापुढे जाऊन जर सांगायचं असेल तर या चोवीस संख्येची बेरीज करायचं म्हटलं तर कॅल्क्युलेटरवर जर आपण सोडवायचं म्हटलं तरी आपल्याला कमीत कमी पाच मिनिट लागेल संख्या तयार करावी लागतील संख्यांची बेरीज मांडावी लागेल पण त्यासाठी सोपी अशी ट्रिक्स आहे दिलेल्या चार अंकाची बेरीज करून घ्यायची आणि त्याला सहा हजार सहाशे सहासष्ट न गुणायचं आपल्याला चोवी ते चोवीस संख्येची बेरीज अगदी पाच ते सात सेकंदामध्ये मिळते खरंच तुम्ही खूप चांगल्या चांगल्या युक्त्या सांगितल्यात मुलांना पण या तुमच्या उपक्रमामुळे मला वाटतं तुमचं फेसबुक आणि युट्यूबवर लाखो मुलांनी किंवा लाखो शिक्षकांनी पालकांनी सामान्य लोकांनी हे व्हिडिओ बघितलेत हो। तर तुम्हाला प्रतिक्रिया आल्यात का म्हणजे तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स कळला का की कि किती त्याचा आपल्या ह्या सगळ्याचा उपयोग झाला आहे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की चॅनलची सुरुवातच करून मी एक वर्ष झालं युट्यूब चॅनल जवळपास एक वर्षापासून चालवतोय आणि या माध्यमातून साडेचारशे व्हिडिओ आपले युट्यूबवर अपलोड आहेत सध्या गणितातील प्रत्येक घटक अगदी बेरीज करण्यापासून बेरीज वजाबाकी गुणाकार ते सरळ व्याज व्याज शेकडेवारी सर्वच सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि या सर्व माध्यमातून जास्तीत जास्त पर्यंत जाण्याचा आणि त्यांना सोपं कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय तुम्हाला तु प्रतिक्रिया काही आहेत का देश विदेशातून yes. आपल्या महाराष्ट्रातून प्रतिक्रियाच्या बाबतीत जर बोलायचं तर संपूर्ण महाराष्ट्रातून मला दररोज कमेंट्स येतात की सर आम्हाला समजलं आणि काहीतरी मजेशीर कमेंट्स असे असतात मॅडम की आम्हाला इतके वर्ष गणित कळालंच नाही आणि तुमच्यामुळे गणित कळालं पण मी त्यांना नेहमी म्हणत असतो गणित हे माझ्यामुळे तुम्हाला नाही कळालं किंवा मी तुम्हाला गणित अजिबात शिकवत नाही तुम्हाला जो भाग किंवा जी संकल्पना समजली नव्हती किंवा ज्याचा गैरसमज होता तेवढं मी दूर करण्याचा प्रयत्न करतोय गणित हे तुम्ही स्वतःच शिकतात बरोबर आणि ते तुम्हाला ऑलरेडी येतं थोडक्यात या जगामध्ये ज्यांना आई आणि वडील ओळखता येतात ना अशा प्रत्येक व्यक्तीला गणित येतं अरे वा आ, मला वाटतं तुम्हाला जगभरातनं प्रतिक्रिया आलेली आहे जगभरात अमेरिकेमधून पण मला अशी एक छानशी प्रतिक्रिया आली की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आपले व्हिडिओ आम्ही आवडीनं पाहतो पण आमची मुलं इंग्लिश माद्दे 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 या ठिकाणी शिकतात तर आम्हाला इंग्लिश माध्यमातून व्हिडिओ द्यावेत तर त्यांच्यासाठी मी आवर्जून एक दोन व्हिडिओ सुद्धा बनवून दिलेले आहेत अच्छा आता माध्यमात तुम्ही आलात म्हणून थोडा वेगळा प्रश्न विचारते की आपण माध्यम आपलं शिकण्याचं काय असावं कारण गणित सुद्धा मला वाटतं मराठी माध्यमातून शिकलं तर जास्त त्या मुलांना पटकन कळेल मातृभाषा माध्यमाविषयी तुम्हाला काय माध्यमास yes. याबद्दल मला बोलावस वाटेल की गणित शिकत असताना किंवा गणिताचे संबोध स्पष्ट होताना hmm. मूल त्याच्या घरामध्ये परिसरामध्ये आसपास hmm. ज्या भाषेमध्ये बोलतं hmm. किंवा जास्तीत जास्त त्याच्या कानावर कोणती भाषा पडते hmm. त्या भाषेमधून जर आपण गणिताचे संबोध दिले hmm. तर गणित हा विषय सहज आणि सोपा होऊन जाईल आपण बोलतो एक भाषा आणि शिकतो दुसऱ्या माध्यमातून तर नक्कीच ती भाषा शिकायला आणि मग पुन्हा संबोध स्पष्ट व्हायला वेळ जाणार आहे आणि मग यामधून त्याला गणिताबद्दलची भीती किंवा गणिताबद्दल दुरास्था निर्माण होऊ शकते बरोबर बर। आता तुम्ही शिक्षके पेशामध्ये आहात मुलांशी तुमचा सारखा संपर्क येत असतो आणि एवढे वेगवेगळे वेग उपक्रम राबवताय तर आपल्या शिक्षण पद्धतीबद्दल आणि शिक्षकांचं योगदान त्याबद्दल ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला सध्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या अंतर्गामध्ये शिक्षकांना वेगवेगळे प्रशिक्षण गणित संबोध कार्यशाळा तंत्रस्नेही प्रशिक्षण या माध्यमातून शिक्षक समृद्ध करणे आणि शिक्षकांचं जर बेसिक कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर झाले तर नक्कीच मुलापर्यंत पण ते चांगल्या पद्धतीने पोहोचतील आणि नक्कीच गणिताबद्दल किंवा शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताची भीती दूर करणं यासाठी चांगला उपयोग होत आहे बरं आता तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याला संपर्क साधायचा असेल तर त्यांनी तुमचे हे व्हिडिओ कुठे बघावे आपण काही त्याचं तुमचे ऍड्रेसेस देऊ शकतो का फेसबुकचे युट्यूब हो नक्कीच विद्यार्थ्यांना गणितामध्ये कोणतीही अडचण असेल तर जेव्हा आपण ते इजिनियस मॅथ युट्यूब चॅनल पाहतात तेव्हा त्या चॅनलवर इजिनियस मॅथ यावर तुमचा कोणताही प्रश्न जर मला कमेंट्स केला तर नक्कीच मी त्यांचे सर्व प्रश्न सोडवून देण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कमेंट्स येतात आणि मी प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर फेसबुक गणित अध्यापक मंडळ नावाचं फेसबुक पेज आहे आपलं यामध्ये साडेतीन हजारापेक्षा जास्त शिक्षक विद्यार्थी जॉईन आहेत या ठिकाणी आपण जॉईन होऊ शकता जीनियस मॅथ व्हॉट्सअप ग्रुप आहेत यामध्येही गणिताचे स्पष्टीकरण दिले जातात आणि टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ अशा वेगवेगळ्या माध्यमातून गणित कसं सोपं होईल आणि ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना गणिताची गोडी कशी निर्माण होईल यासाठी मला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची मला मदत हवी आहे हे मी एकटं नाही करणार बरोबर आहे पण मुलांमधली गणिताची भीती दूर होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताच आहात पण पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी काय असं वाटतं आपल्याला पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी सगळ्यात महत्वाचं असं आहे की मुलांना कोणताही प्रश्न पडला किंवा मुलांच्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण झाली तर ती लगेच आपण सोडवून दिली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची भीती कमी होईल आणि एकदा संकल्पना जर स्पष्ट झाली तर त्याच्यावर आधारित पुढच्या संकल्पना असतात आणि त्या संकल्पना सुद्धा सोप्या होण्यासाठी आणि सहज लवकर लक्ष देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पालकांनी आणि शिक्षकांनी दिलं पाहिजे बरोबर मग या जाता जाता तुम्ही पालकांना आणि शिक्षकांना काय आवाहन कराल की तुम्ही काय करायला हवं म्हणजे आपण विद्यार्थी स्नेही होऊ शकू येस तर यासाठी मी सर्व पालकांना आणि शिक्षकांना आवर्जून सांगेन की स्वतः अपडेट व्हायला शिका स्वतः अद्यवत व्हा जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्याकडलं प्रत्येक कौशल्य किंवा नवीन नवीन गोष्टी हे विद्यार्थ्यांना देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सोबत त्यांच्याशी मैत्री करणे त्यांच्याशी गप्पा मारणे आणि गणित हा विषय कसा सोपा आहे ते विद्यार्थ्यांना आपणच समजावून सांगितलं पाहिजे कारण आपणच त्यांचे मार्गदर्शक आहोत किंवा ते आपल्याला आदर्श मानतात बरोबर मला वाटतं गणित हा खरंच भीती वाटणारा विषय आहे पण तो जर तुम्ही इंटरेस्ट घेऊन केला तर तो सुद्धा खूप सोप्पा होऊ शकतो नक्की आणि तुमचे साडेचारशे व्हिडिओ आहेतच तर ते सुद्धा बघितलेत तर मला वाटतं गणिताच्या काही काही ट्रिक्स हो मुलांना मिळू शकतील आणि त्याचे आपण सुद्धा दाखवले मला वाटतं या मुलाखतीतनं जर आणखी शंभर मुलांनी जरी त्याचा वापर केला तरी आपली मुलाखत यशस्वी झाली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि तुम्ही आता ही जशी योजना राबवली आहेत तशा आणखीन विद्यार्थी स्नेही नवीन नवीन योजना तुमच्याकडून राबवत राहोत अशीच सदिच्छा मी व्यक्त करते आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू